अश्मयुगात मानवाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी 3 दगड मांडण्यापासून मृतांचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नाना तऱ्हेने वापरले. त्यांची भांडीकुंडी केली, अवती हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक करून किंवा दगडांच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहुले नाही. फुरसत मिळाली तशी तो लेणी खोदू लागला, शिल्पे करू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंद युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि त्याच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांची उमाळे आल्यामुळे त्याला दगडातच देवाटून त्याने तो पुजला.